विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे खासदार साहेब संजय काका पाटील, तसेच वैभव दादा, तसेच शिवसेनेचे विद्यानगरीचे युवा नेते वैभव दादा आणि सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष शिवसेनेचे आमचे मित्र थोडे संजय काकू होते, तसंच आपल्या OBC समाजाचे नेते करमाटे साहेब, तसंच माझ्या खांद्याला खांदा लावून आम्ही दोघांनी आजच विचार केलाय की मांग आणि रामोशी एकत्र या महाराष्ट्रात संघटितपणानं राहायचं। ते माझे मार्गदर्शक सुकुमार कांबळे साहेब, तसेच सर्वच पेजवरचे सन्माननीय नेते, मला आता आज आवर्जून बोलावं असं वाटतं। आपण सांगली जिल्ह्यामध्ये 9वा वर्धापन दिन सोहळा घेतोय, परंतु या कार्यक्रमाला या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु काय कारणास्तव उपस्थित राहिले नाहीत। आता मी समाजाला विनंती करतो, जे काय असेल ते आता तुम्ही समजून घ्या। तसेच या जिल्ह्याचे दुसरे नेते माननीय विश्वजित कदम साहेब, ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यामध्ये मला जावर्जूनच सांगायचंय, कारण या पेजवर मला माहीत आहे मी नेहमीच सर्वपक्षीय कार्यक्रम घेत असतो आणि ज्यावेळेला मी सर्वपक्षीय कार्यक्रम घेत असतो त्यावेळेला सगळे नेते उपस्थित राहत नाही हे मला चांगलं माहीत आहे, आणि म्हणूनच मी हा कार्यक्रम सर्वपक्षीय घेत असतो हे पूर्ण समाजाला माहिती असावी। तसेच या जिल्ह्याचे विश्वजित कदम साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले नाही, ज्या काय आमच्या मागण्या समाजाच्या या दोन मंत्र्यांच्या पुढे मांडाव्या असं माझं उद्दिष्ट होतं, आणि तारखा सुद्धा देताना या दोन्ही मंत्र्यांनी दिल्या, परंतु त्यांच्या अडचणी आहेत, त्या अडचणी आपण समाजानं समजून घ्याव्या, पुढच्या वेळेला वेळ देतील, कारण आपली ताकद त्यांना थोडीशी अजून कमकुवत वाटते येणाऱ्या कुठल्या काळात, त्याच्यापेक्षा जास्त ताकद वाढल असं मला वाटतंय। तसेच माझे जवळचे, माझ्या घरातले आणि माझ्या कुटुंबातले माननीय राहुलदादा माळी हे सुद्धा उपस्थित न राहण्याचं कारण मला सांगायला काही अडचण नाही, पण मी आमंत्रित केलं होतं एकमेव नेता राहुलदादा माळी हे उपस्थित न राहिल्याबद्दल त्यांच्यावर सुद्धा माझा आरोप आहे की या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असल्यामुळं उपस्थित राहिले नसावे असा माझा थेट आरोप आहे। परंतु मी स्वतः ज्या वेळेला आमंत्रण देतो
त्यांना मी माझ्या कुटुंबातलं समजतो. राहुल माळीक, सम्राट माळीक आणि त्याच्यानंतर मोहन माळीक वाळवत तालुक्यामध्ये म्हटलं जातं, त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. कारण महाडिक परिवारामध्ये गेले 30 ते 35 वर्ष मी स्वतः खांद्याला खांदा लावून काम करत होतो. परंतु माझ्या मधल्या काळामध्ये ज्या काही अडचणी आल्या, माणसाला माहिती पाहिजे, माझ्यासारखा महाराष्ट्रात काम करत असताना त्या कार्यकर्त्याच्या पाठीव मागा हात ठेवणारा माणूस त्या ताकदीनं असावा. कारण राजकारणात अजून मी भाग घेतलेला नाही. समाज संघटित करण्याचंच काम आणि सामाजिक चळवळ चालवण्याचं काम आपण या जिल्ह्यात या महाराष्ट्रात करत असताना काही लोकांना जसं गुलामनं सांगितलं तसं काही राजकीय नेत्याने असं काही आपले विरोधक असतील समाजातले, काही लोकांनी डायरेक्ट SP ला फोन करून आपल्याबद्दल तक्रारी सांगितलेल्या आहेत. ते नेते आपले काही लोक समाजातले आहेत. तसेच माझ्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे माझ्यावर पण नाही. लोकांनी माझा भाव केलाय, मी खंड्या मागतो, मी दमवतो, पेपरबाजी झालेले भरपूर वेळा, त्याची शहानिशा राजकीय नेत्यांनी काही केलेली नाही. या पोलिसांनी माझ्यावर माझ्यावर सुद्धा पोलिसावर थेट आरोप आहे. पोलिसांनी आमच्या समाजात मी बोलणार पण तू माझ्यावर झालेलं माझ्यावर पोलिसांनी थेट खंडणीचं गुन्हा दाखल केलेलं. गेल्या 5-7 महिन्यात 2-3 खंडणीचं गुन्हा. मी सामाजिक चळवळ चालवत असताना माझ्यासारख्या नेत्याव त्या रामसे समाजाच्या नेत्याव जर खोटा आरोप बांधून खोट्या केसेस पोलीस खात्यात घालत असेल तर आमच्या समाजाची काय दशा होत असेल ही आता राजकीय नेत्यांचं सांगायची काय गरज नाही. कारण यात बऱ्याच पक्षाचे नेते उद्या आपलं मान कुठे आवळायला त्यांना वेळ लागणार नाही. आणि जरी आवळलं तरी सोडवायचं कसं ती पण आपल्याला लक्षात आलंय. कारण आता जसं गुलाब म्हणला आंदोलन करायची नाही, जशा तसं उत्तर त्याचं योग्यच म्हणणं आहे. त्यानं पण चोचलंय, मी पण चोचलंय, आता चोसायचं नाही. पोलीस खात्याला पोलीस खात्याला काल परवा सुद्धा या जिल्ह्यात या तालुक्यात आपल्या या जवळचं गाव, गावाचं नाव मला आठवत नाही, देवेखिंडी म्हणून आहे, सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी गावांनी एकत्र येऊन समाजावर आमचे हल्ला केला. परवा मी जाऊन सांगून आलोय, कार्यकर्ते कुठल्या पक्षाचा आहे मला माहित आहे, परंतु आता मी पेजवर पक्षाचं नाव घेत नाही. पण त्या राजकीय नेत्यांनी त्या लोकांना सांगावं, जर नाही सांगितलं तर माहित आहे तुम्हाला लेंगऱ्या ताकबंद गाव मारलंय. आम्ही जर सगळे एकत्र आलो या रामोश्याचं पार आणि 25 गावातली 25 सुद्धा काय करू शकत नाही. आणि कुठं लागतंय कुठं तोडतंय हे बघायला चालले नाही. कारण का सांगतो, परवा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या मुलीची नरड्यात हात घालून मुंडकं सोडवलं रामुशेच्या पुरगीच, तसंच गुलाबवर गोळीबार झाला आणि रामुशी काय पाकच काकणं भरली. आम्ही आता किती दिवस बसायचं. त्या लोकांना राजकीय नेत्यांना समजाय पाहिजे मान्य काढाय कोण पुढे असत. संजय काकांना माहित आहे सातारा गाव तालुक्यात सगळा समाज त्यांच्या पाठीमध्ये, रामोजी समाजाचा असताना काका कोण पुढे असतात त्यांच्या वाचनात सांगतील. आपल्या समाजाच्या लोकांचा जसा पुढाऱ्यांचा विश्वास आहे तसंच त्या नेत्यांनी आमच्या सुद्धा आम्हाला योग्य त्रास होतो, बाकीचा आम्हाला त्रास कशाचा होत नाही. एक काय उपाची बसू पण या पोलिसांनी इतका मानी दमवलंय. प्रत्येकानं रामोशी पोलीस स्टेशनला गेला म्हणलं
की ठेपलायचंच. अरे का बाबानो, कायद्याची किंमत आम्ही राखतोय. हे राजकीय नेते तुम्हाला फोन करत्या, तुमचं काम आहे राजकीय नेत्यांचं ऐकायचं. अरे त्या राजकीयच्या नेत्यांच्या ऐकण्यानं आमच्या समाजाचा बळी द्यायचं ठरवू नये का तुम्ही? प्रत्येकाचं फोन आलं त्या पोलिसाला, त्या TI ला, त्या SP ला. जर कुणाचं फोन येत असतील आणि रामूच्याला पोलीस खात दमवत नाही, त्याला दमवतात हे राजकीय. हे राजकीय लोकांचं फोन जातात पोलिसांना, SP ना. आणि आपल्याचा आपला खिस काढायचं जर कोण ठरवत असेल, तर हे प्रतिनिधी आहेत, हे ठरवतात. ही सर्व पक्षीय नेते मी एका नेत्याला कुणाला बोलत नाही. आणि आमच्या मताचा उपयोग करून घ्या, आम्हाला त्रास देऊ नका. आम्ही जर एखादा पक्ष काढला तर योगी रामोशी तुमच्या नादाला लागणार नाही. आणि आता सांगली जिल्ह्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल, खासदारकी असेल आणि महानगरपालिका नगरपालिका कुठलंही असू दे, आपल्याला विचारात घेतल्याशिवाय मतदानच करायचं नाही. एवढं रामूच्याशी आव्हान करतो. आणि विशेष करून सांगतो, शिराळा तालुका सोडला तर प्रत्येक तालुक्यात 25, 20, 30, 35 हजाराच्या घरात रामूच्याचं मतदान आहे. कुणाला निवडून आणायचं, कुणाला पाडायचा, जर आम्ही ठरवलं तर 100% 2-3 उमेदवारी फरक पडेल, नक्की सांगू शकतो. आठवाडी जर कवठे म्हणतात, तासगाव, विका, पलूस तुम्ही घेतला तर कडेगाव, ह्या लोकांना मी सांगू इच्छितो, आमचं मतदान बघा. अजून आमच्या मताची मोजणी नाही. जर तुम्ही मोजणी केली, मताचं मोजणं केलं गावावाईज रामोशी, तर रामोच्याचं 20,000 खाली मतदान नाही. आम्ही ठरवलं एक गट्टा द्यायचं, तर कुठलाच पक्ष चालून देणार नाही. अजून पक्षात एंट्री नाही. आम्ही ठरवलं होतं थोडं काही पक्षाची जुळवून घ्यायचं, परंतु आता आमचं जुळणं झालंय. डायरेक्ट सांगाय अडचण नाही. या सांगली जिल्ह्यामध्ये एम एम नाना राष्ट्रवादी अजून काही ठरवलेलं नाही. ठरवायचं आहे अजून, थोडस ठरण्याची शक्यता आहे. परंतु या कार्यक्रमात न उपस्थित राहण्यामुळं वैभव दादा आमचा समाज नाराज होऊ शकतो. मी या समाजाच्या जीवावर आहे, मी माझ्या स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही. पण तुमचं जुळत नाही जुळलं तर परवाचा मंत्र नाही. उद्धव साहेबांना भेटवायचे, आणि मी कुणाचा मर्डर केलेला नाही. माझ्यावर 307 दाखल नाही. तरी परी रोज उद्या मी बघाय तयार आहे. त्याचा लवकरात लवकर विचार व्हावा. आणि जर नाही झाला तर प्रत्येक इलेक्शनला MM नाना मी महाराष्ट्राचं सांगतोय, मी जिल्ह्याचं सांगतोय, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मी स्वतः प्रत्येक ग्रामस्वाड्यात जाऊ. कुणाला द्यायचं, कुणाला नाही द्यायचं. अजून आम्ही भाग घेतलेला नाही, म्हणून आम्ही या दोन नेत्यांना आमंत्रित केलं होतं. मी थेट आरोप केला, कारण तो नेत्यावर गेल्या 2 महिन्यात मी थोडस 2-3 मंत्रालयात मला संबंधित आले, मला चांगली किंमत दिली, माझ्या बरोबर होते, मी विचारून तारीख घेतली, त्यांना उपस्थित नाही राहते आलं. त्या वेळेला मी समजून घेईन, पण पुढल्या वेळेला नाही समजून घे ना. Thank you.
म्हणूनच सांगितलं, पुढल्या वेळेला चान्स नाही. परवा जी साहेब म्हणले, नाना 2 दिवसात तुम्हाला उद्धव साहेबांना भेटू. आता विभूती साहेबांना सांगतो, त्यांचं थोड्याच दिवसात बघतो. मी तुमच्या बरोबर आहे एवढंच बोलतो, कारण एवढं बोलण्याचं कारण एवढंच होत का सांगली जिल्ह्याच्या दोन्ही नेत्यांना आपल्या रामोशी समाजाची ताकद दाखवून आपल्या काहीतरी पदरात त्या शासनाकडे घ्यायचं आणि ही इथं वचन देतील अशी आपली अपेक्षा होती. म्हणून एवढ्या कड्या तापडीनं मी बोलतो, परंतु त्यांचे प्रतिनिधी आपल्याला काहीतरी सांगतील. आम्ही मागण्या केल्यात, पत्रक वाचून बघा. आता सांगाय मला माझा आवाज, म्हणून त्यांचे प्रतिनिधी आहेत, ते काहीतरी सांगतील. आणि नाही मिळालं तर मग आपण ठरवू. तसंच शिवसेनेचं सुद्धा मी विशेष या खानापूर आठवाडी तालुक्यात विशेष आभार मानतो, कारण बळीजी नायकांचं जी समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळाला आपण उजेडात आणलं आणि त्याचा गैरवापर काही लोकांनी केला. ते सुद्धा माझे मित्रच आहेत, राजकीय दुश्मन असतील परंतु ते माझे जवळचे मित्र आहेत. त्यांनी काम केल्यानंतर शिवसेनेने 4,02,97,000 या शासनाच्या वतीनं दिलं. तसं मी या शासनाचा आभारी आहे आणि मला आता बोलायलाच येईल ना, त्यामुळे मी माझं छोटस भाषण थांबवतो आणि माझ्या संघटनेवर प्रेम करून माझ्या समाजातील माझ्यावर प्रेम करणारे सर्वच माझे मित्र बंधू आणि भगिनींनो, तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी माझ्या वैयक्तिक स्वतःच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं सर्व स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.